नमस्कार मी अरविंद आरकडे सारामत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज चौदा मे सकाळचे सात झालेत ताताबरांच्या ठळक गाड्यामुळे खरीप हंगामात खते बियाणे याची कमतरता शेतकऱ्यांना जाणवणार नाही याची दक्षता घेतली जाईल आणि शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीतूनच जिल्ह्याचा जी डी पी वाढेल हे लक्षात घेऊन उत्पादन वाढीसाठी एकत्रित प्रयत्न व मार्गदर्शन कृषी विभागाने करावे तसेच लक्षांकानुसार राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांना पटपुरावा करावा कोणत्याही परिस्थितीत बियाणे व खतांसाठी शेतकऱ्यांची अडचण होणार नाही याची काळजी घेऊ असे आश्वासन पालकमंत्री हसन मसरूफ यांनी केले जिल्ह्याचा कृषीचा जी डी पी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात नंबर वन असेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला पालकमंत्री हसन मुसरूफ यांनी खरीप हंगाम दोन हजार एकवीसच्या अनुषंगाने प्रशासनाने पेरणीपूर्व केलेल्या नियोजनाचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला ग्रामीण भागात गाव पातळीवरील दूध संकलन केंद्र किराणा दुकाने विविध कार्यकारी सोसायट्या बँका आणि भाजीपाला केंद्र ही कोरोना संक्रमणाची केंद्र असल्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले आणि सरपंच अधिकारी यांच्यासमोर आले आहेत यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात वाढणारी संख्या लक्षात घेता प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक उपाययोजना राबवल्या जात आहेत बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती शोधणे त्यांची चाचणी करणे इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींना शोधून त्यांची तपासणी करणे यास प्राधान्य द्या असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र वोसले यांनी केले आहेत वाढता कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आणि संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत गुरुवारी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र श्री आणि नगर नेवासा सिरामपूर रावरी अकोले आणि संगमनेर तालुक्यातील विविध गावांचे सरपंच ग्रामसेवक तलाठी पोलीस पाटील यांच्याशी दिवसभरात दूरदृष्ट्या प्रणालीद्वारे संवाद साधला जिल्ह्यात गुरुवारी नव्याने दोन हजार आठशे शेचाळीस नवे कोरोना रुग्ण वाढले आहेत जिल्ह्यातील कोरोनातून बरे होण्याची टक्केवारी अठ्ठ्याऐंशी टक्क्यांपर्यंत वाढली असली तरी उपचार सुरू असणाऱ्या बुधवारच्या आणि गुरुवारच्या रुग्णसंख्येत जिल्हा आरोग्य विभागाकडून गोळ घालण्यात आलेला आहे बुधवारी पंचवीस हजार तीनशे बावीस उपचार घेण्यास रुग्ण दाखवण्यात आले होते त्यानंतर गुरुवारी चार हजारहून अधिक रुग्ण कोरोनातून बरे झाल्याचे दाखवले आहेत पुन्हा सायंकाळच्या आकडेवारीत जिल्ह्यात उपचार सुरू असणाऱ्यांची संख्या सत्तावीस हजार सहाशे सत्याहत्तर दाखवण्यात आलेली आहे यामुळे कोरोना संसर्ग खरोखर कमी होतोय की आकडेवारीचा खेळ सुरू आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर नगर शहरमध्ये गुरुवारी शहर पोलिसांनी शहर व उपनगरातील मुख्य मार्गावर पोलीस केले आज रमजान साजरी केली जाणार आहेत त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये बंदोबस्त ठेवण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिले आहेत नगर शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे महत्त्वाच्या ठिकाणी राज्य राखीव दलाच्या तुकड्या पाचारण करण्यात आल्या आहेत अतिगंभीर रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजन घेताना खासगी प्लांटवाल्यांकडून जादा पैसे घेतले जातात अशी तक्रार खासगी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी महानगरपालिकेच्या आरोग्य समितीकडे केली त्यावर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा या करू। करून यावर मार्ग काढू असे आश्वासन डॉक्टरांना देण्यात आले बिलाअभावी कोविड मृतदेह आढू नका करोनाच्या संकटाकडे संधी म्हणून नव्हे तर सैव म्हणून पहा असे आवाहन समितीचे अध्यक्ष डॉक्टर सागर वरुडे यांनी केले रुग्णालयांकडून अतिरिक्त शुल्क आकारणी होत असल्याच्या विषयही बैठकीत निघाला मात्र शासनाचे दर आणि त्याविषयी होणारे उपचार याचा विचार करूनच रुग्णालयाने बिल आकारणी करते असे स्पष्ट करत खाजगी हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडून ऑक्सिजनसाठी खाजगी प्लॅन्टवाल्यांकडून जादा पैसे घेऊन अडवणूक करतात असा आरोप केला तत्काळ ऑक्सिजन हवा असेल तर आणखीन जादा पैसे घेतात अशी तक्रार केली बैठकीतून प्लांट मालकांकडे याबाबत विचारणा झाली त्यावेळी लिक्विड गॅस कमी येत असल्याचे कारण पुढे करण्यात आले रेमडेसिवीर इंजेक्शन असूनही गरज आहे ते पुरेसे मिळावेत अशी मागणी डॉक्टरांनी केली महानगरपालिकेने हॉस्पिटल लावलेले कर कमी केले तर रुग्णांना बिलात आणखीन सवलत देता येणे शक्य असल्याचा पुढील बैठकीत चर्चेला आला या होता आत्तापर्यंत ठळ घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत रा दैनिक सारमत किंवा द्या देशदू डॉट कॉम या संकेत आला नमस्कार